फुलाला फुल जोडत गेलं की फुलांची फुलमाळ तयार होते आणि दिव्याला दिवा जोडत गेला की दिव्यांची दीपमाळ तयार होते हे आपण पाहिलेलं आहे. अयोध्येत नवनवीन रेकॉर्ड जे आहेत ते केले जात आहेत आणि 22 तारखेला राम मंदिराचा जो सोहळा पार पडतो आहे त्यासाठी आणखी एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे तो अयोध्येमध्ये बनवला जाणार आहे. माझ्या मागे आपण हे पाहताय हे म्हणजे जवळपास 14 लाख दिवे आहेत की याच दिव्यांपासून प्रभू श्रीरामाची प्रतिकृती जी आहे ती साकारण्यात आलेली आहे आणि संध्याकाळी हे दिवे जे आहेत ते प्रज्वलित केले जाणार आहेत. आपण जर दिव्यांची संख्या पाहिली तर जवळपास 14 लाख दिवे जे आहेत ते या संपूर्ण प्रभू श्रीरामाच्या प्रतिकृतीसाठी जे आहेत ते वापरण्यात आलेले आहेत. आपण पाहतोय की कुंभार समाजातील या महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला ह्या प्रतिकृती सजवताना पाहायला मिळत आहेत. याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याचं वर्ल्ड रेकॉर्डसाठी जे आहे ती नोंदणी केली जाणार आहे आणि आज संध्याकाळी हा वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे तो केला जाणार आहे. प्रभू श्रीरामाची प्रतिकृती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. अयोध्येमध्ये खरं तर ठिकठिकाणी नवनवीन प्रभू श्रीरामाच्या 22 तारखेच्या राम मंदिराचा सोहळ्याचा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय. प्रत्येकजण जो तो आपापल्या भावनेनं प्रभू श्रीरामाची सेवा करताना पाहायला मिळतोय. मात्र आपण पाहतोय की या साकेत महाविद्यालयाच्या मैदानावरती ही प्रभू श्रीरामाची जी प्रतिकृती या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे ती मात्र येणाऱ्या भक्तांचं लक्ष वेधून घेताना पाहायला मिळते. जवळपास 14 लाख दिवे जे आहेत त्या प्रभू श्रीरामाच्या प्रतिकृतीसाठी वापरण्यात आलेल्या आहेत आणि याच 14 लाख दिव्यांपासून बनलेली श्रीराम प्रभूंची जी प्रतिकृती आहे ती मात्र वर्ल्ड रेकॉर्ड करताना आपल्याला पाहायला मिळेल. कॅमेरा पर्सन राकेश स्वामी, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.